आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज पंढरपुरात विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणार आहेत केवळ चंद्रशेखर राव यांनाच विठ्ठल दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे त्यांच्या फौजफाट्यातील मंत्री पदाधिकारी आणि नेत्यांना दर्शनाची परवानगी देण्यात आलेली नाही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे चंद्रशेखरराव पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहेत पण जी माहिती आती येते त्यानुसार व्ही आय पी दर्शन व्यवस्था बंद आहे त्यामुळे मंदिर समितीनं असा निर्णय घेतला आहे की तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून फक्त हे चंद्रशेखरराव यांनाच विठ्ठलाचं दर्शन मिळेल पण बाकीच्यांना विठ्ठलाचं दर्शन व्ही आय पी म्हणून घेता येणार नाही एवढंच नाही तर आषाढी वारी सुरू आहे त्यामुळे व्ही आय पी दर्शन व्यवस्था बंद आहे मंदिर समितीनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तसंच हेलिकॉप्टरमधून पालखीवर पाकळ्यांचा वर्षाव करण्याची के वर सी आर यांनी परवानगी मागितली होती पण प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव ती परवानगीसुद्धा नाकारली आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आणि के चंद्रशेखर राव हे दोघंही आज एकाच मंचावर असणार आहे कारण भगीरथ भालके केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती या त्यांच्या राजकीय पक्षात प्रवेश करतील राष्ट्रवादीचे नेते असलेले भगीरथ भालके यांच्या सरकोली या निवासस्थानी के सी आर कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे यानंतर भालके यांच्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव स्नेहभोजन करतील आणि नंतर ते तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी रवाना होतील आपकी बार किसान सरकार तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज पंढरपूर येथे दर्शनासाठी येत आहेत आणि त्यांनी येण्यापूर्वी त्यांचा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे कारण पंढरपूरमध्ये येताना त्यांच्यावर टीका होत आहे दर्शनासाठी येताना राजकारण होत आहे अशी टीका होत असतानाच त्यांनी केलेला मांसाहार असेल किंवा व्ही आय पी दर्शन असेल आणि हेलिकॉप्टरमधनं मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यास नकार दिला असेल त्यामुळं के सी आर यांचा दौरा वादग्रस्त ठरत ठरताना दिसत आहे एकंदरीत एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे आज बी आर एस पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काल बैठक घेतलेली आहे आणि सांगितलेलं आहे की भगीरथ बालकी यांच्या बी आर एस पक्षात जाण्याने काही फरक पडणार नाही आहे परंतु तीनशे गाड्यांचा ताफा आणि ज्या पद्धतीने जाहिरातबाजी झालेली जा आहे पंढरपूरमध्ये येणारे वारकरी असतील शेतकरी असतील त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न बी आर एस पक्षाकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे के सी त् आर काही वेळातच मध्ये दाखल होती आणि संपूर्ण पुढे घडामोडी एकंदरीत त्याच्या उत्सुकता त्याची शिगेला पोचली आहे पंढरपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलम सोबत सिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत तिकडे आषाढी वारीच्या निमित्तानं